आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक बळूकाका, मला आज अत्यंत आनंद होतोय सांगायला की सर मगाधरणं आमचं कौतुक करते ते, पण आम्ही कौतुकासाठी गोष्ट केली नाही. पहिलीपासून आम्ही शिकत आलो, माझं शिक्षण इथं पण झालं, साधना विद्यालयाला पण झालं. ज्यावेळी चटई होती आपली नुसती चटई चाळ होती बाका साधना विद्यालय, तिथे मी झालं. पलीकडे ग्रामपंचायतीकडे शाळा होती, तिथं झालं. आपली तिथं बरं सर, तिथं पण झालं. सगळीकडे आम्ही शिकलेले. आता ह्यात जर तुम्ही बारकाईने काका निरीक्षण केलं, कोण बीएससी झालेला आहे, या सगळ्या कोण ग्रॅज्युएशन झालेलं आहे, वाटते कोण भरतीला अबतते, आणि प्रत्येक वर्गात किमान 400 रुपये रोज घरी घेऊन येतो माझ्या माहितीप्रमाणे. असं कोण नाही की आज मोठी सुट्टी आहे, त्याच्यामुळे सगळ्याला आपण ह्या दिवशीचं प्लॅन केले. अजून बरेच जण गेली तरी काही जण येणार होती, आम्ही जीव दिली नाही. तर मला एक सांगायचं, आम्ही लहानपणापासून काकाचा एक शब्द आमच्या कानावर स्पीकरवर लिहायचा, गाव आपला आपण गावाचा, देव आपला आपण देव. हे पाठच झाले सगळ्या गावाचं. मला आवर्जून काय सांगायचं, ते आमच्या डोक्यात बसलं. काय जर चेष्टन घेत असेल ती विषय येणार, पण आम्ही सिरियसली ती गोष्ट घेतो. आणि जसं काका कोणी बोलू ना करू, त्यांनी त्यांचं खाली मन घालून काम चालूच असतं. आणि लोक पण त्यांना मान देणार देतील की त्या ठिकाणी त्या ठिकाणी योग्यच आहे. त्याच्याबद्दल काय म्हणजे दुमत असायचं कोणाच काय कारण राहिला प्रश्न. सरांनी आमचं जास्त कौतुक करू नये असं मला वाटतं, का तर आम्ही कधी कौतुकासाठी काम केलं नाही. हे आमचंच गाव आहे, आमचीच शाळा आहे, हे आमचीच शाळा आहे. तुम्ही कदाचित आज आज चालू, उद्या नाच चालू, तर आम्ही तुमचा आभारी आहे की तुम्ही एवढ्या वेळात वेळ काढून आमच्या गावासाठी, आमच्या शाळेसाठी एवढा वेळ तुमचा देताय आपल्या कोरोनाच्या काळात. का तर लोक आता सध्या घराच्या बाहेर पडायला नको म्हणतात, त्यामुळे आम्ही सुद्धा तुमचं आभारी आहे की पोरं सगळी कोणी ऐकले झालेले कोणत्या पद्धतीने आमचं पुढचं प्लॅनिंग आहे. फक्त मला माझी काकाला एकच विनंती, मी आधी बोललो होतो, आमचं हायमास्टर आणि पेवर ब्लॉक तुमच्याकडून होऊ शकते तेवढं तेवढं तुम्ही मनावर घेऊन जर केलं. आणि अजून एक गोष्ट आहे, एमपीएससीचं जर 35,000 रुपयाचं किट मिळते काका, ज्या मुलांना म्हणजे आर्थिक परिस्थिती नाही पण एमपीएससी शिकायची, असे आपण 1,00,000 रुपयाची पुस्तक आम्ही आणून देतो. आम्ही आणून देतो, फक्त आम्हाला एखादी रूम खंडोबाच्या मंदिरात असं कुठेही आम्ही कोणी येणार नाही. जे शिकते तीच पोरं त्यांना एक संध्याकाळी तास 2 तास लागणार आहे, तिथं पुस्तक राहतील, त्यांनी फक्त वाचायचे. ह्याच्यासाठी आम्हाला एक रूम उपलब्ध करून द्या, एवढं सांगतो. थांबतो, धन्यवाद.